वाडा एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक मी शेखर पवार स्वागत करतो. आपल्या सोबत आहेत आज आंबेडकर गटातील उमेदवार नरेश आगरेजी. आज आंबेडकर गटातून अनेक मातब्बर उमेदवार असून देखील एक मोठा सत्ता संघर्ष असून देखील त्यांनी विजय संपादन केला, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. सर मग काय सांगा त्याबद्दल? आम्ही पहिल्यांदाच या लोकल बॉडीमध्ये इलेक्शन मध्ये उतरलो. गेले 8-10 वर्ष आम्ही काम करत आहे जिजाऊच्या माध्यमाने. आमचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबळे हे विक्रमगडमध्ये वाड्यामध्ये पूर्ण कोकणामध्ये त्यांचं काम चालू आहे. त्यांच्या सोबत आम्ही काम करतो आहे आणि आम्हाला आत्मविश्वास होता की आम्ही पहिल्यांदा ज्या इलेक्शनमध्ये निवडणुकीला उतरतोय तर या इलेक्शनमध्ये आपण जिंकू, कसलेही प्रलोभन पैसा असं हे न काम करताना आम्ही जी जनतेची कामं केलेली आहेत. कारण आम्ही 10 वर्ष कामं करून ना मग लोकांकडे गेलो की आम्ही आता इलेक्शनमध्ये या लोकल बॉडीमध्ये का उतरतोय. तर सरकारी जे वीज पाणी रस्ते हे काम करण्यासाठी सरकारच्या परमिशनची आवश्यकता असते. आम्ही वैयक्तिकरित्या आम्ही काम करत होतो जिजाऊ संस्था मोठ्या प्रमाणात तिथे आज पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये काम चालू आहे. पण या व्यवस्थेसाठी आणि या लोकल बॉडीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. आज आपल्या गटामध्ये काही विकासाचे प्रश्न असतील, मुद्दे असतील, आज आपण विजयकर कसे पाहाल आपण त्याच्याकडे? आमचं काम करणं तर आमचं पिंडच आहे. आम्ही समाजकारणीच आहेत, आम्ही कामच करतो. आम्ही कोणतं जात पात धर्म भेद करत नाही. आमची जिजाऊ संस्थेचे सगळे सणांकडे आज जो 100 मुलं आहेत ते काम करतात. मंत्रालयात जाणारे आहेत, जिल्हा परिषदेत जाणारे आहेत, कलेक्टरकडे जाणारे आहेत. तर जी कामं असतात ते आम्ही कागदोपत्री कामं पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ आहे. त्या मनुष्यबळाच्या जोरावर आता जर आम्ही लोकल बॉडीमध्ये एंट्री केलेलीच आहे आणि आम्हाला आत्मविश्वास होता की खरोखरच पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकता येते का. म्हणजे आता पक्ष म्हटलं तर आता माझ्याकडे आंबेडकर गटामध्ये शिवसेना आणि भाजपची ताकद मोठी होती. कारण ती शिवसेनेची शिटिंग शिट होती आणि भाजपच्या उपसभापती होते खुपरी गणामध्ये. आणि इतकं मातब्बर उमेदवार होते आणि आमचे नातक होतच होते. माझी सख्खी मेहुणी तिथे उभी होती. त्यामुळे खालच्या लेवलला ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नातक होत्यामध्ये इलेक्शन लढलं होतं आणि आमची नाती एक माझ्या आईचं गाव सुद्धा ते मामाची मुलगी, त्यामुळे आमच्या मतामध्ये थोडस विभागणी होत होती. माझे एक मित्र भाई बळके त्यांना सुद्धा माझ्या चुलत मावशीची मुलगी दिलेली आहे, ते पण नातेवाईक होते. त्यामुळे अशा संभ्रमात होतं की तिघांचे नाती एकत्र झालेले आहेत. नातेवाईकांना प्रश्न होता का कोणाला निवडून घ्यायचे. पण ऍक्च्युली मी जे निवडून आलेले आहे ते आमचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबळे जिजाऊच्या कामावर आणि आमचे जेवढे पण जिजाऊ संस्थेचे कार्यकर्ते आज आम्ही 11 सीट लढवल्या जिजाऊच्या याच्यातून, त्यातले 10 सीट आम्ही जिंकले पालघर जिल्ह्यामध्ये. तर प्रत्येक कार्यकर्ता असा होता की त्याला कुठे त्याच्या अंगावर काळा डाग नाही, कसंही त्याला कोणतं दाखवायला हे नव्हतं की त्यांनी भ्रष्टाचार केलेलं आहे, कोणतं वाईट काम केलेलं आहे असं दाखवायला सुद्धा काम नव्हतं. कारण जिजाऊकडे 10 वर्ष काम करून आम्ही घडलो होतो आणि त्या कामाच्या जवळ आम्ही निवडून आलो. ज्या विजयाच्या ज्या क्षणाच्या आपण वाट बघत होता तो क्षण एक आनंदाचा क्षण आपल्या समोर आलेला आहे. आनंद काय विजयी होणारच होतो. कारण आम्हाला पुढे जर काम करायचं हे निरपेक्ष निरकांक्ष काम करायचे, कामच करायचे. काम करणार पिंड आम्ही ठरवलेले की सकाळी आपला चरित्रार्थ चालवण्यासाठी 4 तास आपलं स्वतःसाठी काम करायचं, उरलेला 8 तास काम हे समाजासाठी करायचे. त्याच्यात जेवढं काम करता येईल शक्य जेवढे सहकार आता आमच्याकडे आमचे नेते शरद पवार साहेब निलेश सांबळे साहेब त्यांना भेटले, कोणत्या तरी पक्षाला आपल्याला पाठिंबा पाहिजे आणि शरद पवार साहेबांच्या माध्यमातून वाड्यासारख्या ठिकाणी आम्हाला मेट्रो, कारण मुंबई जवळ असून सुद्धा वाड्यामध्ये एमए मारली नाही. आमची स्वप्न फार मोठी आहे पण स्थानिक प्रश्न तर पहिले सोडवले पाहिजेत. रस्ता पाणी वीज शिक्षण
या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्हाला इंग्रजी मीडियमचा उत्कृष्ट शिक्षण द्यायचं आहे, कारण आज जिल्हा परिषद एवढे प्रशिक्षित शिक्षक असतात, लोकांची फरकांची बघण्याचा दृष्टिकोन जिल्हा परिषदमध्ये नकारात्मक आहे, तो सकारात्मक आम्हाला करायचंय. हेल्थच्या बाबतीत सुद्धा आम्हाला फार पॉझिटिव्ह करायचंय. एकही रुग्ण दगावता कामा नये, जी आता जी आरोग्य सुविधा आहे ती आम्हाला सक्षम करायची. या सर्व गोष्टीवर आमचा मूलभूत बेसिक कुपोषण या गोष्टीवर आमचं काम चालू आहे. आता आम्ही लोकल बॉडीमध्ये आलेलो आहे, त्याला तितकाच हातभार लागेल आणि काम आम्ही परिपूर्ण करू. सर, हे विजयाचे महत्वाचे श्रेय आपण कोणाला द्याल? हे विजयाचं श्रेय जनतेला द्यायला लागेल. आमचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबळे, आम्ही ज्या गावात जायचो तिथे ते पोहोचलेले होते. कोण डोळ्याचं ऑपरेशन झाले होते, कोणाचं अनेक आजारांनी पॅरालिसिस कॅन्सरच्या लसी पोहोचल्या होत्या. त्या माध्यमातून हे तर लोक काम करतायत ना. आता आमच्याकडे मतं मागायला आलेले आहेत. एक तर जेव्हा काम केल्यानंतर आम्ही तिथे गेलो, कसलंही आम्ही प्रलोभन दाखवले नाही की आम्ही हे करू, आम्ही ते करू, हे करू. आम्ही काम केलेले आणि काम करणार आहेत. आमच्याकडे ही जर लोकल बॉडी जिल्हा परिषद पंचायत समिती आली तर आणखी त्याच्यामध्ये आम्ही ताकदीने काम करू आणि निश्चितच आम्ही ते करणार. सर, आपल्याला वाढायचं